राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग अडतीसावा चैत्र शुद्ध प्रतिपदा शके पंधराशे पासून सुरू झालेल्या संवत्सराचे नाव होते शुक्ल संवत्सर पण रंगाने मात्र काळेच होते ते लढायांनी व जाळपोळींनी महाराष्ट्र करपून गेला होता लखुजी जाधवरावांसारख्यांचे खून पडत होते तरुण पोरे मरत होती कोवळ्या मुली सती जात होत्या पुण्याप्रमाणेच इतरही परगणेच्या परगणे बेचिराग होत होते शहाजहान दख्खन जिंकण्याकरता आग्र्याहून जातीनं निघाला होता निजामशाहीद फत्ते खान वजीराचा आणि आदिलशाहीद खवास खान वजीराचा बेताल नाच चालला होता शुक्ल संवत्सर नव्हे हे कृष्ण संवत्सरच होते प्रत्येक संवत्सरच काळे होते शुक्ल संवत्सराचा हिशोब त्याहून वेगळा नव्हता चैत्र आणि वैशाख रखरखीत उन्हात गेले ज्येष्ठ आला मृग लागला पण पाऊस पडला आगीचाच मराठवाड्यात मुघलांच्या तोफा आग पाखडीत होत्या भूमी त्याखाली भाजून निघत होती आषाढ गावो आला गावोगावचे मरी आईचे माळ कडकलक्ष्मीच्या आसोडांखाली कडकडले डफांच्या तडफडाटाने हादरले दिव्याची आवस आली दिवे लागण मोडलेल्या मुलखाला दिव्याची आवस आणि बिनआवेसाचा दिवस सारखा संधारमय श्रावण आला अश्रूंच्या सरी बरसू लागल्या गावोगावच्या शिवारा ताया बाया जमल्या वारोळा भवती फेर धरून नागोबाला आळवून आळवून त्या म्हणाल्या नागोबा देवा तू असा वारोळी का सांबाच्या पिंडीवर विंचू बसलाय तीनशे वर्ष झाली तू बाहेर ये भाद्रपद आला मोरगावच्या मोरेश्वरापुढे चिंचवडचा एक गोसावी हट्ट धरून बसला म्हणाला दिनानाथा एक वेळ तारी रे मोरया घरोघर गर लोकांनी गौरी गणपती पूजिले गौरी पूर्वी सोन्याच्या पावलांनी येत आता ती रीत मोडली आता येत चोरट्या पावलांनी चोरट्या पावलांनी त्या आल्या लेकी सुनांनी माझघराच्या अंधारात एका ज्योतीच्या उजेडात त्यांची गुपचूप पोटी भरली आणि डोळ्यात पाणी आणून म्हटलं आमची अब्रू राखा आमचं अहेव पण सांभाळा वायांनो अश्विनाला घटस्थापना सांदी कोपऱ्यात झाली कडे कपाऱ्यात झाली जिथे जिथे म्हणून तुळजाभवानीची ठाणी होती तिथे तिथे आईच्या मखरावर झेंडूच्या फुलांच्या तिळाच्या फुलांच्या आणि विड्याच्या पानांच्या माळा चढल्या सह्याद्रीच्या गुहात जंगलाच्या पोटात झाडांच्या डोल्यात तुळजाई तुकाई यमाई शिवाई शिरकाई बसलेल्या होत्या तेथे नऊ रात्र दिवे जळले महाराम अंगांपासून भटाब्राह्मणांपर्यंत सर्वांनी आईला साकडे घातले गोंधळी वैता वैतागून संबळ वाजवीत नाचले भूति पोतांचा जाळ अंगाभोवती नाचवी तोरडले उदो अंबे उदो तुझा उदो उदो अष्टमीला होम झाले नैवेद्य झाले चिडलेली पोरं म्हणाली अशी खोबऱ्याच्या निवेदाने आई नाही पावायची तिला मुंडकी हवीत मुंडकी म्हाताऱ्यांनी पोरांना दाबले कोकणच्या महालक्ष्मी अष्टमीच्या रात्री घागरी फुंकून फुंकून नाचल्या त्यांच्या उष्ण फुंकरींनी समुद्र उकळू लागला त्यांच्या दणादण दन पावलांनी कोकणची भूई लाल झाली लपत लपत पोरी बाळींनी भोंडला मांडला चोरट्या आवाजात गाणी म्हटली गणेश देवाच्या कानाशी त्या काकुळतीने म्हणाल्या माझा खेळ मांडून दे गं करीन तुझी सेवा गुंजावणी डोळ्याच्या टीका ठुशी आणि मोहनमाळा आमच्या गळ्यात नसल्या तरी चालतील रे पण आमच्या सौभाग्याचा आणि संसाराचा खेळ मात्र तूच सांभाळ कधी कधी विस्कटू देऊ नकोस कुणाला दसरा आला शिलंगणासाठी घोडी फुरफुरली पण लगेच खाली माना घालून उभी राहिली कोजागिरी पौर्णिमा आली तुरळक ढगा नाडून धावता धावता चंद्र विचारित होता को जागरती कोण जागत आहे कोण जागृत आहे कोण जाग आहे काय कुणीच नाही नाही कसे ती पहा चिडलेली ती एक बाई जागी आहे चंद्रा तुझ्याजवळचे सर्व अमृत जरी तुझ्या मस्तकावर तू तु वर्षिलेस तरीही ती आता शांत होणार नाही तुझ्या अमृताच्याच वाफा होतील दिवाळी आली कसली दिवाळी सरणावरती सण सुचावा कसा नरकासूर अजून जिवंत होता ना दिवाळी आली अंधारात गेलीही अंधारातच कार्तिक आला एकादशीला सारे वारकरी पंढरीला जमा झाले संसाराचा आणि सत्तेचा ताप विसरून ते वाळवंटात नाचले पण परत फिरताना त्यांनी त्या वैकुंठेच्या सुभेदाराला त्याच्याच बोलाची आठवण दिली परित्राणाय साधू नाम विठ्ठला लक्षात आहे का संक्रांत आली ती आज तीनशे वर्ष आलेलीच होती कधी ती तोफेवर बसून येत होती कधी ती तलवारीच्या पात्यावर बसून येत होती सगळेच कणत होते कुणी कुणाशी गोड बोलायचं एक तीळ सात जणात वाटायलाही तिळभर तरी उल्हास हवाच की नव्हता तो माघ आला आंब्याच्या डहाळ्या मोहरल्या शिवरात्र आली जंगमांनी आणि गुरवांनी शंख फुंकून फुंकून घसे कोरडे केले ब्राह्मणांनी कडकडीत रुद्राच्या धारा धरल्या आजच्या दिवशी जर मालोजी राजे हयात असते तर ते सांबाच्या पिंडीला मिठी मारून बसले असते आणि म्हणाले असते जगदीश्वरा शिवा नको आता अंत पाहूस आमची झिजा गरोदर आहे आता तूच माझा नातू होऊन ये अवघात रस्त मराठी मुलूक तुला हजार हातांनी बोलवतोय ये पृथ्वी हैराण झालीये है। पृथ्वी तापून गेली होती नद्या रोडावल्या होत्या ओढे आठले होते उन्हाळा रणरणू लागला होता जिजाबाई शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात काल क्रमित होती तिचे दिवस आता भरत आले होते गडावर कमान टाक्याच्या उत्तरांगाला काही खाशा हवेल्या बांधल्या होत्या त्याला सरकारवाडे म्हणत याच भागात तिची राहण्याची व्यवस्था विश्वासरावांनी केलेली असावी पुराण प्रवचन देवदर्शन व्रतवैकल्य हे तर तिचे आवडते छंद त्यांची उत्तम व्यवस्था केल्याशिवाय विश्वासराव कसे राहतील शिवनेरी गड अगदी कोंदणात बसला होता हिऱ्यासारखा त्याच्या आठही दिशांना प्रशांत पवित्र देवस्थानं होती ज्योतिर्लिंग भीमाशंकर लेण्याद्रीतील गिरिजात्मक गणपती निमगिरीचा खंडोबा ओझरचा विघ्नहरी गजानन ओतूरचे चैतन्यस्वामी डोंगरावरची तुळजाबाई नाणेघाटातला कुकडेश्वर लेण्यातली अंबा अंबिका आणि या सर्वांच्या मध्यावर शिवनेरी गड आणि गडावरची शिवाई देवी गडावरून सह्याद्रीची गगनाला भिडलेली शिखरं दिसत वाघांनी गजबजलेला तो नाणेघाट किर्र झाडीने झाकलेला तो भीमाशंकर आणि ते महाबिकट हरिश्चंद्रगड जीवघनगड सावंडगड इत्यादी किल्लेही अवतीभोवतीच होते किती अवघड अजिंक्य प्रदेश हा पण तो सुलतानांच्या ताब्यात होता हे नित्यदर्शन आणि नित्य टोचणी जिजाबाईला झाल्याशिवाय राहत नव्हती तिचे डोळे सह्याद्रीचे प्रचंड रूप पाहून आनंदत होते बुद्धी चकित होत होती पण अंतःकरण मात्र रडत होते असा हा विशाल सह्याद्री गुलाम असलेला पाहून सह्याद्रीच्या हृदयातून पाझरणारे अमृत प्रवाह गडावरून रम्य दिसत झाडीतून लपंडाव खेळत येणारी ती मीना नदी ती अल्लड पुष्पावती ती खतखदा हसणारी कुकडी आणि ती चपलगती मांडवी चौही ही गडाच्या भोवतालूनच वाहत होत्या शीतल वारा गोड पाणी आणि अस्सल मराठी वातावरण हे गडावरचे वैभव होते गडाच्या चहू अंगांना दाट झाडीत लहान लहान खेडी वसलेली होती जुन्नर हेच त्यातलं सर्वात मोठं गाव कसब्याचं त्या खेड्यातील लहान घरकुले गडावरून मोठी गोंडस दिसत रात्री गडावरून पहावे लहान लहान दीपज्योती ज्योती काजव्यांसारख्या लुकलुकून घरांच्या खुणा पटवीत रात्रीच्या अंधारात गडाच्या तटावरून कान टवकारावे तण ताळ मृदुंगांचा अस्पष्ट झंकार कानी पडावा पहाटेला जात्यांची पुसट पुसट घरघर आणि कोंबड्यांची साध कानी यावी गडावर एकट्याचही मन रमावे अशी करमणूक होती तिथे अन जिजाबाईच्या भवती मायेच्या सजणीचे कोंडाळे होते नारोपंत बाळकृष्णपंत बाळकृष्ण पंत, पंत वगैरे वडिलांसारखे प्रेम करणारे कारभारी होते विश्वासरावांसारखा माहेरपण करणारा हौशी किल्लेदार होता सर्वजण तिची आता फार फार काळजी घेत होते तिची पावले दिवसेंदिवस मंद मंद पडू लागली होती साहजिकच सोपे असते का आई पण म्हणूनच आईचे मोल पृथ्वीहून अधिक जिजाबाईला आता अंगावरचे दागिनेही जड वाटू लागले ती शिणिली तिच्या मुखावर किंचित फिकटपणा आला फाल्गुनाची पौर्णिमा आली शिवनेरी भव तिच्या गावागावातून होळ्या पेटल्या पोरासोरांच्या टिमक्या बाजू लागल्या गडावरही होलिकोत्सव झाला निदान मराठा गडकरी असलेल्या प्रत्येक गडावर होळीचा सण होत असे जिजाबाईला आता फारशी हालचाल करवेना कुशल व अनुभवी सुईणींनी जाणलं की आज उद्या एवढ्यातच साऱ्या गडाचे चित्त त्या क्षणासाठी त्या वार्तेसाठी त्या साखरेच्या मुठीसाठी अधिरले होते शहाजी राजांसारख्या तोलदार तालेवाराची राणी गडावर बाळणपणासाठीच आलेली स्वाभाविकच उत्सुकता दाठली गडावर आधीपासूनच वृद्ध व जाणत्या सुईणी व उत्तम हातगुणाचे अनुभवी व वा विश्वासू असे वैद्य आणून ठेवले होते ते वैद्य अहोरात्र गडावर असत जिजाबाईच्या परिवारातील सगळीच माणसे आता जास्त जागी राहू लागली होती गडावर एका सुरक्षित खोलीत बाळणपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती या खोलीला आतून पांढरा चुनकळीचा रंग देण्यात आला होता भिंतीवर कुंकवाने ठिकठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती दाराला व झरोक्यांना पडदे लावण्यात आले होते दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यात आली होती खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते पाण्याने भरलेले कलश आणि इतर जरूर त्या त्या वस्तूंचा व औषधांचा संच तयार ठेवलेला होता खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकण्यात आल्या होत्या आता दाटली होती उत्कंठा